गाईज वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म गाईज एन टी यूजी सी नेट आणि आपला महाराष्ट्र सेट यांच्यासाठी आपण पूर्णपणे युनिट वाईज टॉपिक पाहतो आहो पेपर फर्स्ट जो सर्वांसाठी कॉमन असतो त्यामधील आपण पाहत आहोत पार्ट सिक्स आहे यामध्ये आपण काही बेसिक टर्म्स आहेत कम्युनिकेशनच्या त्या डिस्कशन करणार आहोत त्यामध्ये आपण पाहूयात सिलेबस तर हा आहे आपला कम्युनिकेशन सिलेबस यामध्ये आपण पूर्णपणे तीन लेक्चर कन्सेप्टवर टाकले त्यानंतर टाईप्सवर एक लेक्चर टाकलं आणि त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यावर आपण एक लेक्चर टाकलं म्हणजे असे आपले पहिले पाच लेक्चरचे डिस्कशन झाले आहे त्याचबरोबर पाचवं लेक्चर जे होतं त्यामध्ये आपण सेवन सेवन सी आणि फोर इयस हे देखील डिस्कशन केले ते कारण हे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी खूप महत्वाचे आहे सेवन सी म्हणजे सेवन सी सांगतात की कम्युनिकेशन कसे असायला पाहिजे आणि फोर येस पण सांगतात कम्युनिकेशन कसं असायला पाहिजे त्याचबरोबर आपण कम्युनिकेशनचे वैशिष्ट्ये वगैरे ते पाच नंबरच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलं आहे आजचं लेक्चर आहे सव्वं या लेक्चरमध्ये काय डिस्कशन करणार तर व्हर्बल नॉन व्हर्बल नंतर इंटर कल्चर कम्युनिकेशन त्याचबरोबर ग्रुप कम्युनिकेशन अँड क्लासरूम कम्युनिकेशन या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आणि याच्या पुढचं लेक्चर येईल ते बॅरसवर येईल आणि त्याच्या पुढचे जे लेक्चर येईल ते प्रोसेस कम्युनिकेशनची ती खूप महत्त्वाच्या एक्झामच्या दृष्टीकोनात दोन तीन क्वेश्चन येतोच ते प्रोसेस आपण त्यानंतर डिस्कशन करणार आहोत आणि त्यानंतर काही बेसिक आपल्या टर्म वगैरे असतील मास मीडिया वगैरे ते आपण लास्टच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आणि त्यानंतर प्रिवियस इयर कम्युनिकेशनचे जे 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 ते डिस्कशन करणार आहोत जे दोन हजार वीसमध्ये मध्ये लेटेस्ट कम्युनिकेशनचे क्वेश्चन होते ते डिस्कशन करणार आहोत तर सुरू करूया आजचं लेसन त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेट आणि सेटच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपली व्हीपीडी एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे तरही जॉईन व्हा जेणेकरून कोणतीही पीडीएफ वगैरे असलेल्या लेसनची ती तुम्हाला तिथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल होत जाईल तर सुरू करूया आज लेसन तर फर्स्ट आहे व्हर्बल कम्युनिकेशन आपण डिस्कशन केलं तर तरी एकदा सिलेबसचा पार्ट त्यांनी पुन्हा हायलाईट करून सांगितलं आहे म्हणून आपण डिस्कशन करतो आहे व्हर्बल कम्युनिकेशन आता हे सर्व गोष्टी समजून घेण्याआधी व्हर्बल कम्युनिकेशन असतं काय ते समजून घेऊया व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे कोणतं कम्युनिकेशन ते व्हर्बल आहे आता तुम्ही म्हणता व्हर्बल म्हणजे काय तर व्हर्बल म्हणजे कोणतं जिथं आपण काय रिटर्न किंवा ओरल दोन्ही करू शकतो त्याला आपण व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात म्हणजेच सांगायचं काय जिथं आपण शब्द यूज करतो नीट लक्ष द्या जिथं आपण शब्द यूज करतो ना त्याला व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात म्हणजे रिटर्न असो किंवा ओव्हरल असो कोणतीही असो त्याला व्हर्बल कम्युनिकेशन असे म्हणतात कन्फ्युजन होऊन देऊ नका काही विद्यार्थ्यांना वाटतं फक्त रिटर्न जे कम्युनिकेशन आहे किंवा जे ओवरल कम्युनिकेशन आहे त्यालाच व्हर्बल म्हणतात नाही व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे असं कम्युनिकेशन पुन्हा एकदा सांगतोय जिथं शब्द आपण यूज करतो रिटर्न असो किंवा व्हर्वर असो त्याला व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतात एक मिनिट सॉरी तर व्हर्बल कम्युनिकेशनचे आपण बेसिक दोन टाईप पाहिले होते तर हे पाहू शकता आपण बेसिक दोन टाईप पाहिले होते व्हर्बल कम्युनिकेशनचे ते कोणते होते व्हर्बल मध्ये ओरल अँड रिटर्न जे कम्युनिकेशन ओव्हरल अँड रिटर्न असतं त्याला व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो थोडक्यात पण आज आपण पाहणार आहोत व्हर्बल मध्ये आणखी काही गोष्टी येतात ते आपण डिस्कशन करणार आहोत तर कम्युनिकेशन मध्ये पहिली गोष्ट होती इंट्रा पर्सनल कम्युनिकेशन आता इंट्रा आणि इंटर हे आपण कन्सेप्ट मध्ये डिस्कस केलं तर फर्स्ट लेक्चर मध्ये तरी तुम्हाला सांगतो इंट्रा म्हणजे काय सांगितलं तुम्ही तर इंट्रा म्हणजे ड्रीम जेव्हा तुम्ही स्वप्न पाहता ते कोणी असतं तुमच्यासोबत कोणीच नसतं तुम्ही तुमच्याशीच बोलत असता म्हणजेच एक्स्ट्रीमली काय असतं ते प्रायव्हेट असतं समोरच्याला माहित नसते त्याच्या मनात काय चाललंय त्याला म्हणतो आपण इंट्रा पर्सनल कम्युनिकेशन आणि इंटर म्हणजे काय तर दोन व्यक्तीमध्ये जेव्हा कम्युनिकेशन असतं त्याला इंटर पर्सनल असं म्हणतो आता इंटरबद्दल थोडक्यात सांगतो तर दिस कम्युनिकेशन इज एक्स्ट्रीमली प्रायव्हेट एक्स्ट्रीमली म्हणजे हाय लेवलचं प्रायव्हेट आहे का तर स्वप्न पाहत आहे तुम्ही किंवा विचार करताय विचार करताना समोरचा व्यक्ती सांगूच शकत नाही तुमच्या मनात काय चाललंय म्हणून ते काही एक्स्ट्रीमली प्रायव्हेट आहे त्याला आपण म्हणतो इंट्रा इंत्र, इंट्रापर्सनल कम्युनिकेशन की वडी लक्षात ठेवा जेव्हा कम्युनिकेशन एक्स्ट्रीमली प्रायव्हेट असतं किंवा स्वतःशी स्वतः माणूस बोलत असतो तेव्हा त्याला काय म्हणतात इंट्रापर्सनल कम्युनिकेशन तर व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये काय फर्स्ट इंट्रापर्सनल कम्युनिकेशन ते एक्स्ट्रीमली प्रायव्हेट असतं म्हणजे लक्षात ठेवा क्वेशन येऊ शकतो कोणतं कम्युनिकेशन खाल्लेलं की एक्स्ट्रीमली प्रायव्हेट असतं असं येऊ शकतं तर तो मला खायचा आहे इंट्रापर्सनल कम्युनिकेशन कारण स्वप्न पाहता त्यामध्ये कोणीच इन्व्हॉल्व्ह नसतं तुमच्या मनात काय चालेल तुम्हालाच माहीत असतं म्हणून ते प्रायव्हेट असतं नंतर इंटरपर्सनल इंटरपर्सनल काय सांगितलं मी तुम्हाला अपोजिट म्हणजे इथं काही दोन पर्सन असतात किती टू पर्सन जेव्हा दोन पर्सनमध्ये कम्युनिकेशन असतं तेव्हा त्याला इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणतो यामध्ये थोडक्यात वाचूया this communication take place between two individual and is thus one to one communication one to one as the q1 वन टू मेनी वाश्य होतं जेव्हा आपण दोन व्यक्ती असतात तेव्हा इंटर पर्सनल कम्युनिकेशन असे म्हणतो म्हणून वन टू वन कम्युनिकेशन असतं किंवा टू पर्सनमध्ये असतं असं लक्षात ठेवा त्यानंतर पब्लिक कम्युनिकेशन पब्लिक म्हणजे जे नेते वगैरे सोसा म्हणजे आपल्या डायरेक्ट सोसायटीमध्ये डायरेक्ट भाषण वगैरे देतात त्याला पब्लिक कम्युनिकेशन म्हणतात इथ द लार्ज ऑडियन्स असतो लक्षात ठेवा पब्लिक कम्युनिकेशन केवळ काय लार्ज ऑडियन्स असतो तेव्हा पब्लिक कम्युनिकेशन असतं नंतर स्मॉल ग्रुप कम्युनिकेशन पब्लिकच्या ऑपोजिट जेव्हा छोटे सिलेक्टेड लोक असतात त्याला स्मॉल ग्रुप कम्युनिकेशन असं म्हणतात खूप बेसिक आहे म्हणून जास्त काय टाइम देत नाही आपण नेक्स्ट कॉन्सेप्टवर जावं आता व्हर्बलच्या अपोजिट नॉन व्हर्बल कम्युनिकेशन नॉन व्हर्बल म्हणजे कोणतं तिथं नसतं आणि काय रिटर्न येईन नसतं म्हणजे जिथं आपण शब्द यूजच करत नाही जे आपली ए बी सीटी आहे किंवा क ग जे असेल ते आपण यूजच करत नाही तर आपण काय म्हणतो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असे म्हणतो थोडक्यात तर त्याच्यामध्ये काय येऊ शकतं फेशियल एक्सप्रेशन नंतर प्रॉक्सिमिक नंतर हेप्टिक त्याचबरोबर आपण डिस्कशन केलं तर हे पा तुम्हाला दाखवतो नॉन होरलचं आपण डिस्कशन केलं तर की काय काय येतं गेश्चर पण येतात नंतर पोस्चर पण येतं आणि अदर ऑल कम्युनिकेशनचे टाईप्स ज्यामध्ये शब्द आपण यूज करत नाही ते सर्व कशाचे पार्ट आहेत नॉन रोरल कम्युनिकेशनचे टाईप्स आहेत तर आपण हे पाहिलेलं पण आज काय पाहणार ते पाहूया तर नॉन होरल कम्युनिकेशन यामध्ये काय येतं स्पेशल एक्सप्रेशन म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा जर राग आला तुम्ही काय करता हे तुमचे डोळे असे असे मोठे हे तुमच्याशी असे केस काय करता मोठे करता डोळे म्हणजेच स्पेशल एक्सप्रेशन त्याच्यावरून काय समजतं समोरच्याला कळतं की तुम्हाला राग आला म्हणजे फेशियल एक्सप्रेशन तिथं शब्द यूज केले की तुम्ही कोणतेच शब्द यूज केले नाही ते कशाचा पार्ट आहे नॉन ब्रॉलचा नंतर प्रॉक्सिमिक प्रॉक्सिमिक म्हणजे काय दोन व्यक्तीमधलं अंतर किती अंतर आहे त्यावरून आपण काय करतो समोराचा जज करतो यांचं रिलेशन काय असू शकतं त्याला म्हणतो आपण प्रॉक्सिमिक्स म्हणजे एखाद्या फॉर एक्झाम्पल आई मुलगा बसलेला असते त्यांच्या अंतरावरून आपण समज समजू शकतो की यांचं रिलेशन काय नवरा बायको त्यांच्या अंतर म्हणजे बसलेल्याच्या अंतरावरून आपण समजू शकतो की यांचं अंतर काय म्हणजे यांचं रिलेशन काय असतं याला म्हणता पण प्रॉक्सिमिक हे काय नॉन हॉर्बल आहे इथं सांगत नाही ते आमचं रिलेशन काय पण त्यांच्या अंतरावरून आपण त्याचा अभ्यास करतो त्याला म्हणता आपण प्रॉक्सिमिक्स आणि तो कशाचा पार्ट आहे नॉन हॉर्बलचा पार्ट आहे नंतर हॅप्टिक हॅप्टिकचं जर तुम्हाला डिस्कशन केलं तर हॅप्टिक म्हणजे काय टचचा स्टडी किंवा हाताचा म्हणजे हातवरही करतात किंवा आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल तुम्ही घरी विचारलं मी बाहेर जाऊ का तुमच्या वडिलांनी किंवा मम्मीने काय रिप्लाय दिला हा आज हात केला फक्त जा असं नाही हात करतात पा म्हणजे फक्त जा टाटा किंवा आपण टाटा म्हणतो फॉर एक्झाम्पल लहान मुलं काय करतात टाटा टाटा शब्द आपण म्हणलं त्यांना ते आपल्याला हात करतात म्हणजे हॅप्टिक ते बोलत नाही टाटा काही वेळेस फक्त हात करतात फक्त हात हलवतात त्याला काय म्हणतात हॅप्टिक म्हणजे त्यांचं आपल्याला कळतं की टाटा म्हणून राहिले ते त्याला आपण काय म्हणतो हॅप्टिक आणि हा आपण कशाचा पार्ट आहे नॉन ऑब्रड कम्युनिकेशनचा कारण या कोणत्याच मध्ये शब्द आपण यूज करत नाही फक्त आपले काय असतं अवयव आहेत शरीराचे त्याचा यूज करत असतो किंवा आपलं ते कल्चर आहे त्याच्यावरून आपलं कळत असतं की कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे खूप बेसिक आहे फक्त एवढं लक्षात ठेवा नॉन ऑबल म्हणजे काय टाइप्स म्हणजे काय नॉन ओरबलचा यामध्ये आपण शब्द यूज करत नाही त्याला नॉन ओवरल कम्युनिकेशन म्हणतो आणि याचे आणखी एक ट्रिक्स सांगितले तुम्हाला पाठ ठेवायची की ज्या कम्युनिकेशनमध्ये कुठल्याच प्रकारचं ओवरऑल रिटर्न असं कोणतंच कम्युनिकेशन ना त्याला नॉन ओरवल म्हणतो म्हणजे जे बाकी येतील ओवरऑल रिटर्नमध्ये ते सगळे कसे टाईप आहे व्हर्बल चे टाईप आहे एवढा बेसिक ठेवा आता नेक्स्ट कन्सेप्ट पाहूया खूप एवढेच घालत नाही कारण हे आपण डिस्कशन केलेलं आहे हे पहा आपण डिस्कशन केलं तर क्रोनॉमिक्स वगैरे सर्व डिस्कशन केलेलं पार्ट आहे क्रोनोमिक्स म्हणजे थोडक्यात सांगतो टाईमचा स्टडी असतो टाइमचा स्टडी आपण करतो क्रोनॉनिक्स हा पण नॉन ऑर्बलचाच टाईप आहे आता आपण पुढचा पाहूया नेक्स्ट टाईप आहे इंटर कल्चर कम्युनिकेशन सिलेबसमध्ये हायलाईट केलेला आहे टॉपिक थोडं महत्त्वाचं आहे त्याचा कीवर्ड सांगा तुम्हाला मला त्याच्यानुसार लक्षात ठेवायचं आहे इंटरकल्चर कम्युनिकेशन म्हणजे काय पहिली गोष्ट इंटर म्हणजे काय तर आपल्याला माहिती इंटर म्हणजे दोन व्यक्ती तर दोन व्यक्तीमध्ये कम्युनिकेशन असतं त्याला आपण इंटर कम्युनिकेशन म्हणतो इथं इंटर शब्द तर ॲज इट इज आहे पुढं लावला आहे कल्चर आता कल्चर म्हणजे काय तर दोन व्यक्ती पण कशी डिफरंट बॅकग्राऊंडचे डिफरंट कल्चरचे त्यामध्ये जे कम्युनिकेशन असं होतं त्याला आपण काय म्हणतो इंटरकल्चर कम्युनिकेशन पुन्हा एकदा सांगतो दोन डिफरंट बॅकग्राऊंडचे व्यक्ती असतील म्हणजे दोन डिफरंट कल्चरचे व्यक्ती असतात त्यामध्ये जे कम्युनिकेशन होतं ना त्याला आपण इंटरकल्चर कम्युनिकेशन असे म्हणतो थोडक्यात ते दिलेलं आहे ते वाचूया इंटरकल्चर कम्युनिकेशन रेफर टू द कम्युनिकेशन बिटवीन पीपल फ्रॉम टू डिफरंट कल्चर लक्षात ठेवा केवळ ए डिफरंट कल्चर इंटरकल्चर कम्युनिकेशन इज अ सिम्बॉलिक कसं असतं हे सिम्बॉलिक असतं कारण एक फॉर एक्झाम्पल केरळचा माणूस आहे आणि एक दुसरा एखाद्या राज्यातला माणूस आहे केरळचा माणूस जर केरळमधून बोलत असला त्यांची जी लँग्वेज आहे त्याच्यामधून बोलत असला आणि दुसरा व्यक्ती त्याच्या जी लोकल लँग्वेज आहे त्यामधून बोलत असतात तर दोघांची लँग्वेज काय करायला कळल नाही कळणार म्हणून ते काय यूज करतात सिम्बल त्या कम्युनिकेशनमध्ये जास्त यूज करतात त्याचबरोबर इंटरप्रेटिव्ह ट्रान्झॅक्शनल त्याचबरोबर कंटेक्श्युअल प्रोसेस इन विच पीपल फ्रॉम डिफरंट कल्चर क्रिएट शेअर्ड मिनिंग कसं क्रिएट करतात डिफरंट आणि शेअर करतात मिनिंग सिम्पली हे पहा इथं मी बेसिक लिहिलेलं आहे सिम्पली कम्युनिकेशन बिटवीन टू डिफरंट बॅकग्राऊंड म्हणजे जेव्हा दोन डिफरंट बॅकग्राऊंडचे लोक असतात त्यांमध्ये जे कम्युनिकेशन होतं त्याला आपण म्हणतो इंटर कल्चर कम्युनिकेशन हे कसं असतं एका कल्चरच्या व्यक्तीला दुसऱ्या कल्चरची लँग्वेज कळत नाही त्यावेळेस ते काय करतात सिम्बॉल वगैरे त्याचं यूज करून कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतात आणि या कल्चरबद्दल दुसरा कल्चरवाला काय करतो समजून घेण्याचा प्रयत्न करत असो त्याला आपण बेसिकली इंटर कल्चर कम्युनिकेशन असे म्हणतो थोडं सांगितलं आहे महत्वाचं आहे तुम्हाला याबद्दल माहिती भेटली आहे गुगलवर तिथूनही वाचू शकता याबद्दल डीपमध्ये जायची गरज नाही कारण क्वेशन आला तर बेसिकल डीपमध्ये क्वेश्चन येणार नाही फक्त लक्षात ठेवा पुन्हा रिपीट करतोय इंटर कल्चर कम्युनिकेशनमध्ये किवड कोणते तर डिफरंट कल्चर असतं आणि डिफरंट बॅकग्राऊंड असतं म्हणजेच दोन्ही वेगवेगळ्या कल्चरचे लोक असतात सेम कल्चर असेल तेव्हा इंटर कल्चर कम्युनिकेशन होणार नाही डिफरंट असतात लक्षात ठेवा त्यालाच म्हणतो आपण इंटर कल्चर कम्युनिकेशन त्यानंतरचं कन्सेप्ट आहे ग्रुप कम्युनिकेशन खूप महत्त्वाचे आहे पण खूप इझी पण आहे ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे असं कम्युनिकेशन जिथे सिलेक्टेड टू सिलेक्टेड असतं म्हणजे मेसेज जो ट्रान्सफर होतो ना तो सिलेक्टेड लोकांकडून सिलेक्टेड लोकांकडं होतो कोणाकडेही मेसेज जात नाही त्याला आपण ग्रुप कम्युनिकेशन असं म्हणतो आणि हे लक्षात ठेवा जे क्लासरूम कम्युनिकेशन आहे ना तो एक ग्रुप कम्युनिकेशनचाच टाईप आहे म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये आलेला आहे क्वेश्चन की क्लासरूम कम्युनिकेशन कोणत्या प्रकारचं टाईप आहे मग ऑप्शनमध्ये चार ऑप्शन होते त्यामध्ये ग्रुप कम्युनिकेशन असा एक ऑप्शन होता आणि तो राईट होता कारण क्लासरूम कम्युनिकेशनला काय म्हणतात ग्रुप कम्युनिकेशन असंही म्हणतात लक्षात ठेवा आता ग्रुप कम्युनिकेशनचं थोडक्यात मिनिंग तुम्हाला सांगितलं काय तर जेव्हा मेसेज ट्रान्सफर होतो कोणातून सिलेक्टेड लोकांकडून सिलेक्टेड लोकांकडून कारण ग्रुप कम्युनिकेशन ना आता फॉर एक्झाम्पल इथं दहा लोकांचा ग्रुप आहे इथं दुसरा दहा लोकांचा ग्रुप आहे इथं दुसऱ्या दहा लोकांचा ग्रुप आहे आता या ग्रुपची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ग्रुपला देतील का नाही देणार या व्यक्तींनी दुसऱ्या व्यक्तीला याच ग्रुपमधील मेसेज ट्रान्सफर केला तेव्हा त्याला आपण ग्रुप कम्युनिकेशन म्हणू शकतो कारण यांच्यात ग्रुप असतो स्वतःचा स्वतःच्या ग्रुपनी स्वतःच्याच मेंबरला काय करतात मेसेज ट्रान्सफर करतात कोणीही कोणाला मेसेज ट्रान्सफर करत नाही लक्षात ठेवा ग्रुपमध्ये कधीच ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे असं कम्युनिकेशन असतं जिथे सिलेक्टेड लोकांकडून सिलेक्टेड लोकांनाच मेसेज जातो त्याला आपण ग्रुप कम्युनिकेशन असं म्हणतो खूप वेळा रिपीट करतोय कारण महत्वाची कन्सेप्ट आहे कारण कन्फ्युजन होतं की ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे मेसेज कसा सर्वांनी सर्वांसोबत बोलायचं तसं नाही सिलेक्टेड लोक असतात ग्रुप बनवलेला असतो त्यांनी स्पेसिफिक दहा बारा वीस पर्सनचा ग्रुप असतो आणि त्याच लोकांमध्ये ते कम्युनिकेशन असतं दुसरे लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नसतात हे की टर्म आहे दुसरे लोक काय नसतात इन्व्हॉल्व नसतात म्हणजे सिलेक्टेड लोक असतात आणि सिलेक्टेडच लोकांकडं मेसेज जातो कोणाकडेही मेसेज जात नाही त्याला आपण ग्रुप कम्युनिकेशनचं बेसिकली म्हणतो आता याबद्दल तुम्ही इंटरनेटवरून वाचू शकता पण बेसिक टर्म आहे एवढं जरी लक्ष ठेवलं तरी सफिशियंट आहे तुम्हाला याचं मिनिंग तसं पण माहितच आहे नंतर क्लासरूम कम्युनिकेशन आता क्लासरूम कम्युनिकेशन म्हणजे असं क्युन कम्युनिकेशन क्वेश्चन येऊन गेलेलं आहे कसं इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन इंटरॅक्टिव्ह मी अर्थ सांगणार आहे पहिलं आपण वाचून घेऊ क्लासरूम कम्युनिकेशनबद्दल आहे काय क्लासरूम कम्युनिकेशन इज अ कम्युनिकेशन इंटरॅक्टिव्ह लँग्वेज अँड रिस्पॉन्स बिटवीन स्टुडंट अँड टीचर इंटरॅक्टिव्ह लँग्वेज म्हणजे कोणती लँग्वेज तर त्यामध्ये आपण काय काय यूज करतो व्हाईट बोर्ड यूज करतो प्रोजेक्टर यूज़ करतो त्याचबरोबर जे पण मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे ते आपण क्लासरूममध्ये यूज करतो ना त्याला इंटरॅक्टिव्ह म्हणतात आता याचा आणखी जास्त डिप मध्ये मिनिंग पाहिजे इंटरॅक्टिव्हचं तर जिथं फीडबॅक अवेलेबल असतो त्याला इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन असं म्हणतो आणि क्लासरूम कम्युनिकेशन कसं आहे इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन असतं कारण जेव्हा टीचर शिकवतात तेव्हा ते मुलांचा फीडबॅक पण काय घेत असतात ऐकून घेत असतात फॉर एक्झाम्पल मी तुम्हाल तुम्हाला शिकवतो पण तुम्हाला म्हणत असतो मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा म्हणजेच काय तुम्हाला फीडबॅक पण देत आहे आणि आपण टेक्नॉलॉजी पण यूज करतोय म्हणजे युट्यूबवर आपण व्हिडिओ काय करतोय प्रोवाईड करतोय म्हणजेच आपलं कम्युनिकेशन कसं आहे इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन आहे खूप मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय यापेक्षा सोपी पद्धत मते तरी नसल कारण क्लासरूम कम्युनिकेशन म्हणजे कसं असतं इंटरॅक्टिव्ह आता इंटरॅक्टिव्हचा अर्थ कसा तर इंटरॅक्टिव्ह म्हणजे कसं जिथं फीडबॅक अवेलेबल असतो आता फीडबॅक कुठे अवेलेबल असतो जिथं टेक्नॉलॉजी यूज केलेली असते आता टेक्नॉलॉजी यूज केलेली असते म्हणजेच काय जिथं प्रोजेक्टर असतात पॉवर नंतर व्हाईट बोर्ड असतो असं म्हणजे एक चांगले चांगले टेक्नॉलॉजी असतात त्याला इंटरॅक्टिव्ह म्हणतात आणि इंटरॅक्टिव्ह टेक्नॉलॉजी काय करतात तर फीडबॅक देण्यासाठी प्रोत्साहन करत असतात किंवा हेल्प करत असतात आता याचं उदाहरण काय तर टीचर एखादा पाठ शिकवल्यानंतर वर्गामध्ये टीचर काय करतो मुलांना काय कळाला अस तुम्हाला आज आपण काय पाहिलं ते तुम्ही थोडक्यात सांगा म्हणजे टीचरचं आता तर म्हणतात पहा आज आपण काय सांगितलं तू सांग किंवा टीचर जेव्हा शिकवत असतात ते तुम्हाला म्हणतात पहा तुमची बडबड चालू असेल तर म्हणतात काय तुमचं आज आपण काय शिकलं तुम्हाला विचारणार आहे लास्टला म्हणून तिथं काय असतो फीडबॅक अवेलेबल असतो त्याला इंटरॅक्ट कम्युनिकेशन म्हणतात आणि जे ॲडव्हान्स लेवल म्हणजे टेक्नॉलॉजी यूज करून जेव्हा आपण कम्युनिकेशन करतो क्लासरूममध्ये त्याला इंटरॅक्टिव्ह म्हणतात हे ॲडव्हान्स लेव्हल टेक्नॉलॉजी यूज करून पण बेसिक अर्थ होतो जिथे फीडबॅक आपल्याला अवेलेबल होऊ शकतो त्याला इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणतात आणि इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन कशा टाईप आहे तर क्लासरूम कम्युनिकेशनचाच एक पार्ट आहे लक्षात ठेवा बेसिक आपण आज टर्म पाहिल्या कोणत्या पाहिल्या एकदा झटपट रिपीट करतो प्रथम आपण पाहिलं व्हर्बल कम्युनिकेशन आता व्हर्बल कम्युनिकेशन मी तुम्हाला अर्थ सांगला इंट्रापर्सनल इंट्रापर्सनल पर्सनल आणि इंटरपर्सनल याच्या डिफरन्स लक्षात ठेवा थोडीशी स्पेलिंग वेगळी कन्फ्युजन होऊन जाऊ नका इंट्रापर्सनल म्हणजे स्वप्नला ठेवायचा जेव्हा स्वप्न पाहता म्हणजे स्वप्नामध्ये तुमच्यामध्ये कोणीच इनवॉल नसतं एक्स्ट्रीमली कसं असतं प्रायव्हेट असतं समोरच्याला माहित नसतं तुम्ही काय विचार करत आहे त्याला आपण म्हणतो इंट्रापर्सनल आणि इंटर म्हणजे काय तर दोन व्यक्तीला जेव्हा दोन व्यक्तीमध्ये कम्युनिकेशन असतं त्याला इंटर सॉरी इंटर हा इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणतो नंतर पब्लिक कम्युनिकेशन पब्लिक म्हणजे कोणतं लार्ज ऑडियन्स असतो शब्द काय केवळ लार्ज ऑडियन्स नंतर स्मॉल ग्रुप शब्द त्याचे स्मॉल ग्रुपमध्ये असतं त्यानंतर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन नॉन ओवरल म्हणजे कोणतं जिद आपण रिटर्न पण नसतं ओरल पण नसतं कोणतंच नसतं फक्त शब्द यूजच होत नाही त्याला आपण नॉन ओवरबल कम्युनिकेशन म्हणतो ते कोणतं तर पी एस एल म्हणजे पा मी विचारलं काय तुम्हाला सांगितलं काय तर हे तुम्ही बसले तिथं आणि आलं तुम्हाला कोणतरी कानाखाली वाजवली त्याने काय शब्द यूज केला, के केला। का काहीच नाही केलं तर त्याला काय म्हणतात नॉन व्हरल कम्युनिकेशन त्यांनी त्याचा राग व्यक्त केला आणि तुम्ही काय केलं तुमचे डोळे त्यांनी काना खालवायचं हो मोठे मोठे केले म्हणजे स्पेशल एक्सप्रेशन त्याला आपण नॉन म्हणतो नंतर प्रॉक्सिमी म्हणजे कशाचा डिस्टन्सचा स्टडी असतो नंतर हॅप्टिक हॅप्टिक म्हणजे हाताचा स्टडी तुम्हाला एकदा मी टाटाचं उदाहरण सांगितलं टाटा म्हणजे आपण बाय बाय म्हणतो लहान मुलांना टाटा केला ते हात हलवतात त्याला काय म्हणतो आपण हॅप्टिक म्हणजे ते हात हलवतात हाताने आपल्याला कम्युनिकेशन करतात की मी चाललोय त्याला आपण हॅप्टिक म्हणतो याचा मी तुम्हाला आणखी उदाहरण सांगितलं लहान मुलांना टचचा पण स्टडी शिकवतात ते पण याच्यातच येतं त्यानंतर इंटर कम्युनिकेशन यामध्ये शब्द ते एकच इंटर इंटर म्हणजे आपल्याला कळालं की दोन दोन व्यक्ती असतात इथं आणि कल्चर म्हणजे काय वेगळं कल्चर दोन व्यक्तींचं वेगळे कल्चर म्हणजे इंटर कम्युनिकेशन जेव्हा डिफरंट कल्चरचे लोक कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये ते सिंबॉल नंतर इंटर इंटरप्रेटिव्ह शब्द ट्रान्झॅक्शन वापरतात त्याला आपण म्हणतो इंटर कल्चर कम्युनिकेशन आणि इंटरप्रेटिव्ह म्हणजे काय तर इथं पहा आपण जेव्हा कम्युनिकेशन करायचं असते एखाद्या नेत्याला एखाद्या वेगळ्या राज्यात जाऊन तेव्हा तो काय करत असतो तिथं हे घेत असतो म्हणजे इंटरप्रिटेशन करणारे एक व्यक्ती त्यांचा म्हणजे म्हणतो आपण ट्रान्सलेट करणार व्यक्ती घेतो म्हणजे तो काय करतो केरळची लँग्वेज फॉर एक्झाम्पल मराठी लँग्वेजमध्ये सांगतो की हा व्यक्ती असं असं म्हणतोय त्याला आपण काय म्हणतो इंटरप्रिटिव्ह ट्रान्सलेशन तर ते पण करतात कशात इंटरकल्चर कम्युनिकेशन लक्षात ठेवा जेव्हा डिफरंट बॅकग्राऊंडचे लोक असतात आणि ते कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतात त्याला इंटरकल्चरल कम्युनिकेशन म्हणतात त्यानंतर आपण पाहिलं बेसिक एकदम ग्रुप कम्युनिकेशन जेव्हा सिलेक्टेड लोकांकडून सिलेक्टेड लोकांकडे मेसेज जातो त्याला ग्रुप कम्युनिकेशन म्हणतात आणि त्यानंतर पाहिलं आपण क्लासरूम कम्युनिकेशन जेव्हा इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटी असतात तेव्हा आणि ते कम्युनिकेशनमध्ये यूज करतात त्याला आपण काय म्हणतो क्लासरूम कम्युनिकेशन आणि हे लक्षात ठेवा क्लासरूम कम्युनिकेशन कशाचं असतं ग्रुप कम्युनिकेशनचंच एक टाईप आहे किंवा क्लासरूम कम्युनिकेशनला ग्रुप कम्युनिकेशन असंही म्हणतात लक्षात ठेवा बेसिक आहे तर याच्यात मी साइनला पण काय क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये फीडबॅक जेव्हा अवेलेबल असतो तेव्हा त्याला इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन असं म्हणतात प्रीवियस इयर हा क्वेश्चन आलेला आहे हे क्लासरूम कम्युनिकेशन इज कसं आहे ते इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन आहे कारण तिथे फीडबॅक अवेलेबल असतो विद्यार्थी तुम्हाला फीडबॅक पण देत असतात आजही मला काय करा आपलं लेक्चर संपता तुम्हाला लेक्चर कसं वाटलं याबद्दल फीडबॅक द्यायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू